आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील आणि गणेश हुक्केरी यांचा विजय निश्चित. निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार राजू खिचडे. काँग्रेस पक्षाचे निप्पाणी मतदारसंघातील उमेदवार काकासाहेब पाटील आणि चिकोडी सदर मतदारसंघातील उमेदवार गणेश हुक्केरी यांचा विजय निश्चित असून त्यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याची प्रतिक्रिया राजू खिचडे यांनी दिली. नमस्कार. आज महान कार्य टीव्ही चॅनेलच्या चर्चासत्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. येत्या 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे काका पाटील साहेब राहिलेले आहेत. त्या काका पाटील साहेबांच्या प्रचारासाठी जो काँग्रेस कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार यावं यासाठी सध्या निप्पाणी मतदारसंघ असेल किंवा कर्नाटक सरकार असेल, कर्नाटक राज्य जोरदारपणे प्रचार सुरू आहे आणि आज या प्रचाराच्या निमित्तानेच कारवेतील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर तिसरी आघाडीचे प्रमुख, त्याचबरोबर सुभाष जोशी सर आणि गणेश नवतिरे, त्याचबरोबर काकासाहेब पाटील त्यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राजू खिचडे आज आमच्या या महान कार्य चॅनेलशी संवाद करीत आहेत. नमस्कार राजू साहेब. नमस्कार. तुम्हाला एक आज पहिल्यांदा एक प्रश्न विचारतो. तुम्ही सुभाष जोशी सरांचं, काकासाहेब पाटील, त्यानंतर गणेशांना वगैरे त्यांचं खंदे समर्थक म्हणून ओळखला जाता. आज तिकडे काका पाटील साहेब काँग्रेसतर्फे आणि चिकोडीमध्ये गणेश उत्तरे साहेब निवडणुकीला उभारलेले आहेत, त्यांच्या विजयासाठी तुम्ही काय कराल तुमच्या वतीने? दोन्ही जे आमदार या ठिकाणी चिकोडी आणि सदरगाव मतदारक्षेत्रामध्ये जे आदरणीय आमचे नेते गणेशांना उत्केरे आणि निप्पाणी मतदारक्षेत्रामध्ये आदरणीय काकासाहेब पाटील ज्या आज या विधानसभा निवडणुकीमध्ये उभारलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या 12 तारखेला जे विधानसभेचे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनमध्ये दोन्ही आमच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं आम्ही निवडून आणणार आणि ते येणारच, यासाठी जीवाचं रान करू. आता सध्या तर आम्ही 10-12 दिवसाला प्रचारमध्ये त्यांच्या दोघांच्या प्रचारमध्ये दिवसांना राबवत आहोत आणि आता ह्या 13 गावातल्या परिस्थिती बघितलं तर काकासाहेब पाटील ह्या 13 गावामध्ये आता अतिशय पुढाकारांनी निवडून आले. समजा गणेशांना तर आता निवडून आले, त्याच्यामध्ये तीन वर्ष काय शंका नाही.